लोहा शहरातील सुप्रसिद्ध मानसपुरे साडी सेंटर। मानसपुरे ड्रेसेस येथे आधीच भाव स्वस्त, त्यात सेल लावून एकदम मस्त। भारतीय स्वतंत्र प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची ऑनलाइन नोंद करून 1075 ची नोंद करून विक्रम केला आहे। शेवडी येथील 100% घरांवर तिरंगा झेंडा लावण्यात आले असल्याची माहिती सरपंच यांनी दिली। ग्रामपंचायत कार्यालयाकडून मोफत देण्यात आलेले तिरंगा ध्वज 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत लावण्यात आले। गावातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना महामानव वेशभूषा परिधान केले असल्याचे पाहायला मिळाले। त्यांची सजवलेली बैलगाडीतून मोठ्या उत्साहात वाजा गाजा करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। सोबत लेझिम पथक, ढोल पथक सह देखावे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, महिला, तरुण व इतर सर्व जातीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मिरवणुकीचे स्वागत गल्लोगल्ली महिलांनी आपल्या दारात रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून केले। स्वातंत्र्याचा उत्सव अत्यंत जल्लोषात संपूर्ण गावाने एकजुटीने एक ताकदीने हा उत्सव साजरा केला। हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन कैलास धोंडे गावाचे तरुण सरपंच बसवेश्वर धोंडे, ग्रामविकास अधिकारी नवंदे, उपसरपंच दत्तात्रेय यजगे, ग्रामपंचायत सदस्य संगमेश्वर चमटे, मन्मत यजगे, रौफ लालामिया, पुंडलिक ईदुलवाड, मारोती वत्ते यांच्यासह गावातील तरुण व पुढाकार घेतलेले टीम अरुण राईवाडे, अमोल पांडे, रोहिदास वत्ते, नागेश चांद्रे, बंडू घुंगराळे, नागनाथ सोळंके, महादेव अरळे, मारोती तेजबंद, महादू एरडे, प्रकाश चिकाळे, ओंकार धोंडे, संतोष पंदिलवाड, मन्मत धोंडे, फैयाज शेख, केरबा महाराज एकलारे, लिंगवेश्वर डोंगरे, कपिल तेजबंद इत्यादी तरुणांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली व हा कार्यक्रम यशस्वी केला। महोत्सव आपण सर्व शेवडे गावातील समस्त गावकऱ्यांनी आम्ही ग्रामपंचायततर्फे आवाहन केलं की आपल्या गावात घर घर तिरंगा, हर घर तिरंगा ही मोहीम राबवायची आहे असं ठरवलं आणि आवाहन केलं। त्यामुळे आम्हाला सर्व गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सहकार्य केलं, त्यामुळे आम्ही या हर घर तिरंग्यामध्ये महाराष्ट्रात एक नंबरला असावं अशी आमची कल्पना आहे, आम्ही राहणार। त्यामुळे आम्हाला सर्व गावातील जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळे मी सर्व गावातील शेवडी गावातील नागरिकाचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच आपण ग्रामपंचायतच्या आव्हानाला सहकार्य करून पाठिंबा द्यावा असं मी आपल्याकडून विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।